खामगाव तालुक्याच्या बोरी आळगावात मध्यरात्री दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकला. घरमालकाला व घरातील महिलांना चाकू भोकसून दागिने व रोख रक्कम घेऊन स्वतःची मोटरसायकल तिथेच ठेवून दरोडेखोर पसार झाले. ही घटना 30 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. खामगाव तालुक्यातील बोरी आळगाव येथील तायडे यांचे घर गावापासून काही अंतरावर शेतात आहे. 30 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास 6 ते 7 अज्ञात दरोडेखोरांनी तायडे यांच्या घरावर दरोडा टाकला. यावेळी तायडे कुटुंबियांना दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी सोबत आणलेल्या चाकूने तायडे कुटुंबावर हल्ला चढवला. यामध्ये वैभव मारुती तायडे, गौरव मारुती तायडे, सौ सुधाबाई मारुती तायडे आणि ज्योती मारुती तायडे असे चौघे गंभीर झाले आहे. त्यांच्यावर खामगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरोडेखोरांनी तायडे यांच्या घरातील सोने, चांदी व रोख रकमेवर डल्ला मारला. यावेळी दरोडेखोरांनी सोबत आणलेली एक मोटरसायकल MH 28 AT 1879 घटनास्थळीच ठेवली. आम्ही गावाच्या बाहेर शेतात राहतो, तर आधी कुत्री फुटली आमची, तर मी बाहेर बघायला आलो की काय झालं, तर बाहेर मला कोणीच दिसलं नाही. तर मग मी आलो असा चक्कर मारला आणि घरात गेलो, तर 3-4 जण एकदम माझ्या मागून आले, मला आजच धक्का दिला आणि मग मी एकदम हे झालो. मी त्यांना बाहेर लोटायचा प्रयत्न केला, तर 5व्यांनी माझ्या डोक्यात मारलं आणि मला झाड झाली आणि खाली पडलो. तर तितक्या टायमात माझा भाऊ बाहेर आला आणि माझ्या भावाला चाकूने वार केले आणि मग मी उठलो, तर मला काढी लाठीनं लाचडणं सर्वांनी मारलं, खूप मारलं. आणि किती जण होते ते? 5-6 जण होते घरात आणि बाहेर 3-4 जण उभे होते. काय कारण माझ्या घरात माझ्या आई आजीची पोत नेली आणि काही कॅश नव्हती. आम्ही मोबाईल सर्वांचे खोडून टाकले आणि ज्या मला घरात कोंडलं त्यावेळेस मी माझ्या पप्पाला कॉल केला. मला एकट्याला आतमध्ये कोंडून देणं त्यांनी, तर मी माझ्या पप्पाला कॉल केला आणि ते 2 मिनिटात तिथं आले. कोणत्या भाषेचा वापर करत होते ते? मराठी की मराठी आणि हिंदी दोन्ही मिक्स. दिसायला कसे? दिसायला त्यांच्या तोंडाला बांधलेलं होतं. किती वाजताची घटना? 10 वाजता. काय काय माल? त्यांच्याजवळ चाकू होते, काट्या होत्या आणि पाईप होता. गाडीनं आले होते? गाडीनं नाही, गाडी ठेवली होती त्यांनी, ते एकदम आले आत. पोलीस आले होते? हा पोलीस आलेले आहेत, तिथं त्यांची चौकशी चालू आहे. पोरईल मारलं हे जसं इतकं सांगतो तुम्हाला, म्हणजे जास्त कमी दिसते थोडं. घरात रक्त वगैरे सांडलं? रक्त म्हणजे खूप पूर्ण माल उकडून भिजेल आहे. याले असं खाली पडलं असं पकडलं आणि त्याला पूर्ण लोक घरात उकडे घर भरेल. कशाने भरलं? रक्तानं. ती हिलबुड बदलून आली मग समजा. कशा कशाने मारलं त्यांनी? लाकडी लाठ्या ते चाकू चपोरदाबादीच्या जोड चाकूने मारले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.